मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा रासायनिक संज्ञा आणि रेणूसूत्र शिकण्याआधी अणू आणि रेणूबद्दल उजळणी करूया पदार्थ अणू आणि रेणूंचे बनलेले असतात अणु पदार्थाचा सर्वात लहान भाग असतो मग रेणू म्हणजे काय एक अणू किंवा एकापेक्षा जास्त अणू एकत्र येऊन रेणू तयार होतो काही अणू स्वतंत्रपणे राहू शकत नाहीत म्हणून दुसऱ्या एकाच प्रकारच्या किंवा वेगळ्या अणूंबरोबर एकत्र येऊन रेणू तयार करतात जेव्हा एक अणू एक रेणू बनवतो तेव्हा त्याला मोनो ॲटॉमिक म्हणतात उदाहरणार्थ सोडियम पोटॅशियम कॅल्शियम जेव्हा दोन अणू एक रेणू बनवतात त्याला डायटॉमिक रेणू असं म्हणतात उदाहरणार्थ ऑक्सिजन हायड्रोजन क्लोरीन आणि जेव्हा तीन किंवा तीनपेक्षा जास्त अणू एक रेणू बनवतात त्याला पॉलिॲटॉमिक रेणू असं म्हणतात उदाहरणार्थ फॉस्फरस ऑक्टासल्फर मूलद्रव्य आणि संयुग म्हणजे काय ते पुन्हा बघूया मूलद्रव्यांमध्ये एकाच प्रकारचं अणू असतात उदाहरणार्थ चांदी सोने सोडियम हायड्रोजन ऑक्सिजन फॉस्फरस म्हणजेच मूलद्रव्यांमध्ये एक अणू एक रेणू बनवतो म्हणून मूलद्रव्याच्या सर्वात लहान भागाला अणू म्हणता येतं संयुगांमध्ये एकापेक्षा जास्त मूलद्रव्याचा अणु असतात उदाहरणार्थ पाण्याचा रेणू एच ओ यामध्ये दोन हायड्रोजन अणू आणि एक ऑक्सिजन अणू असतात म्हणजे कोणत्याही संयुगाचा सर्वात लहान भाग नेहमी रेणू असतो आता रासायनिक सूत्रे म्हणजे काय मूलद्रव्य कशी दर्शवावी यासाठी खूप शास्त्रज्ञांनी बरेच प्रयत्न केले डाल्टननी काही चिन्ह वापरली बर्झिलियसने शोधलेल्या पद्धतीनुसार मूलद्रव्याची संज्ञा ही त्याच्या नावातील पहिले अक्षर किंवा पहिले आणि दुसरे नाहीतर इतर विशिष्ट अक्षरे अशी असते दोन अक्षरांपैकी पहिले अक्षर इंग्रजी मोठ्या लिपीत व दुसरे अक्षर लहान लिपीत लिहितात उदाहरणार्थ हायड्रोजनचे सूत्र एच हायड्रोजन हा डायऑटॉमिक रेणू आहे म्हणून त्याचे सूत्र काय एच टू ऑक्सिजनचे सूत्र ओ हा डायऑटॉमिक रेणू आहे म्हणून त्याचे सूत्र ओ टू फॉस्फरसचे सूत्र पी हा पॉलिअटॉमिक रेणू असल्यामुळे त्याचे सूत्र काय झाले पी फोर